जनकापुर निवासी वसंत मुखर्जी मेश्राम यह संजीवनी व्यसन मुक्ति केंद्र फलोदी बालापुर में समाज सेवक पद पर कार्यरत रहते उन्हें सेवा में न रहने का पत्र दिया गया, जिससे उन पर आर्थिक संकट मंडराया है। इस संबंध विस्तृत रूप से जानकारी देते हुए आयोजित पत्र परिषद में न्याय की मांग की गई। मी संजीवनी व्यसन मुक्ति केंद्र फलोदी बालापुर नावाने तिथे मी समाज सेवक या पदावर कार्यरत असताना 8/6/2018 माननीय अध्यक्ष साहेबांनी मला लेटर दिला आहे की आपली सेवा राहणार नाही आणि मी समाज कल्याणला 12/3/2018 पासून त्यांना लेटर दिलेलं आहे। जवळपास 4 लेटर त्यांना देऊन झालेले आहेत। मला योग्य न्याय मिळून देण्यात यावा, त्यांनी अजून काही न्याय मिळून दिलेला नाही। माझ्या उपासमारीची पाळी आलेली आहे। तर मुलाचं शिक्षण पुन्हा आर्थिक अडचण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात यावा, अन्यथा मलाच नाही तर माझ्या कुटुंबाला आत्महत्या करण्याची परवानगी देण्यात यावी। त्यांनी काढण्याचा मुद्दा काय असा हे नाही आहे, त्यांनी फक्त असाच दिला आहे की आपली सेवा राहणार नाही। आज 19 वर्ष झाले मी तिथं ड्युटी करत असताना एवढे त्या संस्थेचा मी परमनंट कर्मचारी असताना सुद्धा त्यांनी सेवा राहणार नाही म्हटलं आहे, हे त्यांची चूक आहे। प्रकल्प अधिकारी आणि संस्थापक आहेत दोन्ही मिळून मला ते सेवा राहणार नाही असं म्हटलेलं आहे।